साक्री तालुक्यातील पिंजार झाडी येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घडलेल्या घटनेनंतर साक्री पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. शिवम पिंट्या गवळी व 19 वर्ष राहणार पिंजार झाडी साक्री असे मृत तरुणाचे नाव आहे. घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. प्रतिनिधी पवन संदांशू, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री. नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात 2 प्रतिष्ठित व्यापाऱ्यांमध्ये सिनेस्टाईल तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत एक जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घडलेल्या घटनेमुळे या हाणामारीचा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील परमेश्वर अग्रवाल राहणार विसरवाडी यांनी विसरवाडी शिवारात एक जागा विकत घेतली होती. सदरची जागा संदीप सुभाष अग्रवाल राहणार विसरवाडी यांना घ्यायची होती. याचा राग त्यांच्या मनात होता. दुपारी 12:30 स्वप्नील अग्रवाल मस्जिद रस्त्यावरून घरी जात असताना संदीप सुभाष अग्रवाल, नयन संदीप अग्रवाल, रोनक संदीप अग्रवाल, दीपा संदीप अग्रवाल यांनी स्वप्नील याचा रस्ता अडवून त्याचे कॉलर धरून हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. झालेल्या मारहाणीत स्वप्नील हा गंभीर जखमी झाला आहे. मारहाणीत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील ब्रेसलेट तुटून पडून नुकसान झाले आहे. जखमी स्वप्नील अग्रवाल याला नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. याचा अधिक तपास विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करत आहे. प्रतिनिधी साबीर काटेक, माझा महाराष्ट्र न्यूज, नवापूर. मराठा वीरांच्या शौर्याचा इतिहास सांगणाऱ्या पानिपत या ठिकाणी दरवर्षी 14 जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून पानिपत प्रेमी नागरिक शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला वीरयोद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. यावर्षी देखील 14 जानेवारी 2025 रोजी पानिपत येथे घेऊन जाण्यासाठी अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून जळगाव येथील शौर्य यात्रा कंपनीच्या माध्यमातून रेल्वेने 2500 रुपये नाममात्र दरात जेवणासह येण्या जाण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. 28 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत रेल्वेचे तिकीट बुकिंग होणार असून त्यासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. नागरिकांनी नावनोंदणी करून पानिपतच्या युद्धात शहीद झालेला मराठा योद्धांचा इतिहास पाहावा असं आवाहन पुणे येथील इतिहास अभ्यासक प्रभाकर पडोळ यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. या शौर्य दिनाच्या समारंभाला 5000 नागरिकांना घेऊन जाण्याचं नियोजन असल्याचे देखील आयोजकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. पानिपतचे तिसरे युद्ध 14 जानेवारी 1761 रोजी झाले होते. पानिपतच्या परिसरात मराठा व अहमद शाह अब्दाली यांच्यात झालेल्या घनघोर युद्धात दोन्ही बाजूंची प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली होती. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी मराठा वीर योद्ध्यांनी 1000 किलोमीटर जाऊन आपल्या प्राणांची बाजी लावून युद्ध लढले होते. मराठा योद्ध्यांचा शौर्याचा इतिहास सांगणाऱ्या पानिपत येथे 14 जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो मराठा बांधव अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्याच माध्यमातून यावर्षी देखील लाखो बांधव येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये याकरिता अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीने नाममात्र दरात रेल्वेच्या प्रवासाचं आयोजन करण्यात आलं आहे. कडून स्वातंत्र्याकडे ही चळवळ महाराजांच्या काळापासून सुरुवात झाली आणि ही चळवळ आपण लोकांमध्ये पुढे राबवावी, लोकांमध्ये देशाप्रती प्रेम देशभक्ती निर्माण व्हावी हा त्या मागच्या मुख्य उद्देश आहे. पानिपत साठी आतापर्यंत 300 लोकांची नोंदणी झाली, 5000 लोक आम्ही नेणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामधून जिल्हा प्रमुखांच्या मार्फत आम्ही ही चळवळ जनजागरण करत असतो आणि जास्तीत जास्त बांधवांनी
पानिपतला यावं हा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि हा कार्यक्रम रस्त्याला घेतला पेशवे तिथे राज्यकर्ते होते त्या काळामध्ये पण सेनेला मराठा सेनाच म्हणायचे. आता सुद्धा तुम्ही इंडियन आर्मीमध्ये जरी गेलं ना महाराष्ट्रातला तो मुसलमान असो कुठल्याही जातीचा असो महाराष्ट्रातनं गेला म्हणजे तो मराठा. आणि महाराष्ट्राची सर्व जनतेने आम्ही आवाहन करत आहोत की अखिल भारतीय मराठा जागृती मन पानिपत या राष्ट्रव्यापी संघटनेकडून एक राष्ट्रीय चळवळ आहे आणि आपल्या पूर्वजांनी पानिपतमध्ये या देशाच्या रक्षणासाठी जे रक्त सांडलं या रक्ताची किंमत आपल्याला कळावी आणि त्या काळातली 14 जानेवारी त्या परिस्थितीची जाणीव आपल्याला द्यावी यासाठी आम्ही जे शौर्यदिन समारंभ आयोजित केला जातो. मराठा विरंदजी आणि वसंतराव मोरे साहेब मिलिंद पाटील साहेब हे अतिशय कष्ट करून आपल्या तिथल्या मराठ्यांना जे 18 पगड जातीचे मराठे होते आणि आता आहेत तर त्यांच्या आपले आपुलकीचे संबंध त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये निर्माण व्हावे हा मुख्य उद्देश आहे आणि या युद्धभूमीला दरवर्षी 14 जानेवारीला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त लोकांनी जाऊन इथं ती माती आपल्या मस्तकी लावावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. मराठा वीरेंद्र वर्मा आणि इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे आणि राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील आणि महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष हे या चळवळ घडोघड पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि सर्वांनी या चळवळीत भाग घेऊन जास्तीत जास्त लोकांनी युद्धभूमीला भेट द्यावी असं मी आवाहन करीत आहे. या प्रसंगी अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय जाधव, सचिव नामदेव वाघ, धुळे जिल्हाध्यक्ष निंबा मराठे, धुळ्याचे सचिव दीपक रौंदळ, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र काळे, विनोद जगताप यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुरेन निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. महाराष्ट्र शासनाचे जैवविविधता संरक्षण समिती व पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने बारीपाडा येथे 27 ते 29 सप्टेंबर या 3 दिवसीय वनबाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या 3 दिवसीय महोत्सवात लोकनृत्य स्पर्धा, पाककला स्पर्धा, वनबाजी प्रदर्शन यांच्यासह विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळनेरमधून जवळच असलेल्या संपूर्ण देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले आदर्श गाव म्हणून बारीपाडा येथे देवगिरी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी ग्रामविकासाचे उपक्रम सुरू आहे. त्यानंतर दरवर्षी वनबाजी पाककला स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी केले जाते. बारीपाड्यातल्या ग्रामस्थांनी जतन केलेल्या जंगलामुळे निसर्गाचा व तेथे उगवणाऱ्या 110 औषधी वनभाज्यांची माहिती मिळाल्यानंतर ही वनबाजी स्पर्धा गेल्या 20 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. याप्रसंगी प्रमोद पाटील प्रकल्प अधिकारी, गणेश गावित, चंदू गावित, सरपंच अनिल पवार, चैत्राम पवार, पर्यटन विभागाच्या रुपाली इम्फाळ, सोनाली निकम, यश कापडणीस, उत्तम देशमुख, प्रताप गावित यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यटन विभागाने तसेच जैव विविधता संरक्षण समिती यांनी हा वनभाजी महोत्सव 2024 इथे आयोजित केला आहे. ज्याच्यामध्ये आपलं उद्दिष्ट एकच होत की ग्रामीण संस्कृती आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या ज्या विविध गोष्टी आहेत, उदाहरणार्थ वनभाजी महोत्सव ही कन्सेप्ट अशी होती की काही भाज्या आपल्या ग्रामीण भागातच मिळतात
आणि त्यांचं महत्व तिथल्याच लोकांना माहिती असतं, तर मग ते महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं किंवा त्या गोष्टी किंवा ती संस्कृती किंवा तिथलं कल्चर प्रत्येक गोष्ट जागतिक पातळीवर जावी, हा तसेच त्यासोबतच तिथल्या लोकांना रोजगार मिळावा, तिथल्या छोट्या छोट्या गोष्टीमधून पण कसा रोजगार तयार करता येऊ शकतो, ही आपली छोटीशी एक कन्सेप्ट होती आणि त्यानुसार आपण पर्यटन विभागाने प्राधान्याने हा उपक्रम राबवला. तसेच प्रत्येक वेळी ग्रामीण भागातील वेगवेगळी संस्कृती तसंच वेगवेगळ्या गोष्टी, आता आपल्याकडे इथे विविध नृत्य स्पर्धा आहे, याही आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे, त्याही आपल्याला जागतिक पातळीवर कशा काय पुढे नेता येतील आणि ते कल्चर किती चांगलं आणि प्युअर आहे एकदम हे आपल्याला सगळ्यांना सांगायचं असतं किंवा त्याचंही आपल्याला प्रदर्शन करायचं असतं, जेणेकरून आपल्या शहरी लोकांना किंवा शहरातल्या किंवा बाकी देशातील लोकांना आपलं कल्चर काय आहे, कारण आपल्या संस्कृतीत प्रत्येक संस्कृती मागे एक गोष्ट असते, त्याचं वैज्ञानिक कारण असतं, सांस्कृतिक कारण असतं, प्रत्येक याच्यामध्ये एक आपण छोटीशी गोष्ट लपलेली असते. आपल्या कुठल्याच संस्कृतीला अर्थ नाही असं होतच नाहीये, त्यामुळे या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचता येतील, जास्तीत जास्त लोक काही ठिकाणी आपलं कल्चर प्रेझेंट करण्यासाठी पण तिकीट लावून पैसे देऊन ह्या गोष्टी दाखवल्या जातात, पण मग त्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की त्या सगळ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचत नाही. मग अशा वेळी आपण काय करू शकतो, तर आपण शासनाच्या माध्यमाने ह्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचता येतील यासाठी आपण प्रयत्न करतो. आजही आपला वनभाजी महोत्सवाचा हाच उद्देश होता, जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा निर्माण करून देता येईल. पुढे मागे या गोष्टीसाठी लोक आपल्या गावाला व्हिजिट करतील, तिथे तिथलं कल्चर किंवा तिथलं वनभाजी हा नेमका काय प्रकार आहे किंवा अजून आपण किती एक्सप्लोर करू शकतो, अजून आपण त्याला किती मॉडर्न रूप देऊन आपण जगासमोर आणू शकतो, या भाज्यांचं काय महत्व आहे हे तिथल्या लोकांना माहीतच असतं, पण अजून बाहेरच्या लोकांना कसं कळेल यासाठी आपण हा प्रयत्न करतो. तरी माझं सगळ्यांना हेच म्हणे आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमचं कल्चर जपून ठेवा, आपलं आयुर्वेदिक किंवा इतर जो भाज्यांचा आपण हे करतो तो जास्तीत जास्त इनकमिंग व्हॉइस कॉल फ्रॉम सी अब्बा पटवून द्यायचं काम करा आणि या भाज्यांचं जतन कसं होईल, कारण आता कसं झालंय जसं जसं वन लुप्त होत चालले तसं तसं या भाज्यांचं प्रमाण कमी होत चाललंय, मग तेवढ्याच विभागापुरत्या किंवा तेवढ्याच सीझन पुरत्या ह्या भाज्या आपल्याला कमी प्रमाणात उपलब्ध होतात, तर मग आपण जास्तीत जास्त त्याचं जतन कसं करू शकतो यावर आपण भर देऊ, किंवा असेच काही महोत्सव आहेत किंवा इतर काही. प्रतिनिधी शाकिब सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपळनेर. परतीच्या पावसामुळे शिंदखेडा तालुक्यातील दुसरे सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी इत्यादी पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी राजा अडचणीत सापडला होता. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला शिंदखेडा तालुक्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस कामराज निकम धावले असून त्यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाला निवेदन देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. निकमांच्या या कर्तव्य दक्षपणाचा शिंदखेडा तालुक्यात कौतुक होत आहे. कामराज निकम यांच्या निवेदनावर प्रशासनाने देखील तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देऊ असं सकारात्मक आश्वासन दिलं आहे. या प्रसंगी कामराज निकम यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आदित्य साहेब तू मागे म्हणो, आदित्य साहेब तू मागे म्हणो.
शिवसेना व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या अथक परिश्रमाने संपूर्ण भारताचे लक्ष लागून असलेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीत युवासेनेला 10 पैकी 10 जागा मिळवण्यात यश आले आहे. भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचा दुवा उडवत एकही जागा या ठिकाणी भाजपाची आलेली नाही. मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका होऊ नये म्हणून शिंदे फडणवीस सरकारने खूप प्रयत्न केले. इतक्यावरच थांबलेल्या निवडणूक झाल्यानंतर निकाल जाहीर होऊ नये म्हणून सुद्धा हायकोर्टात याचिका दाखल केली. तिथे त्यांना यश आले नाही असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. सिनेट निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने युवासेनेच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटत जल्लोष साजरा करण्यात आला आहे. आज संपूर्ण भारताचं लक्ष लागून असणाऱ्या मुंबई विद्यापीठामध्ये सिनेट निवडणुकीत भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा साफ दुवा उडवत आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तसेच वरुण सरदेसाई साहेब यांच्या अथक परिश्रमाने त्या ठिकाणी 10 पैकी 10 जागा निवडून आल्या. त्याबद्दल आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे या मोठ्या प्रमाणात पिढे भरून एकमेकांना पिढे भरून या ठिकाणी उत्सव साजरा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या निवडणुका होऊ नये म्हणून अनेक भाजप आणि मुंडे गटाने खूप प्रयत्न केले. भाजप प्रणित सरकारने 2 त्या निवडणुका कॅन्सल केल्या. एवढंच नाही तर निवडणूक झाल्यानंतरसुद्धा निकालच लागू द्यायचा नाही म्हणून खूप प्रयत्न केले. परंतु सह्याद्रीचा कणा जसा ताट आहे त्याचप्रमाणे आदित्य साहेब आणि वरुण सरदेसाई साहेबांनी ज्या पद्धतीने निवडणूक हाताळली त्या पद्धतीने आज त्या ठिकाणी संपूर्ण त्यांचा सफाय केलेला आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. या प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, युवासेना जिल्हा समन्वयक मोहित वाघ, युवासेना जिल्हा प्रसिद्धी समन्वयक सिद्धेश नाशिककर, युवासेना शहर संघटक जयेश फुलपगारे, युवासेना महानगर प्रसिद्धी प्रमुख शुभम फुलपगारे, कृष्ण जाधव, युवती सेनेच्या श्रुती केशवलकर, युवासेना पदाधिकारी धनंजय पाटील, कृष्णा फुलपगारे, केतन भांबरे, श्रवण शिरसाट, तेजस सप्पाळ यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. महानगरपालिका क्षेत्र मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील इकरा कॉलनीमध्ये खुल्या जागेतील वॉल कंपाऊंड बांधणे व प्ले ग्राउंड तयार करणे या 90 लाख रुपयाच्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आहेत, मात्र महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे सर्व खुल्या जागांवर अतिक्रमण करून कब्जा केला जात आहे. पर्यायाने नागरिकांच्या विविध अनुषंगिक गरजा भागाव्या या शासनाचा उद्दत्त हेतूलाच हरताळ फासण्याचं काम केलं जात आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी मोठ्या प्रमाणात खुल्या जागांना कुंपण भिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधण्याचं काम करण्यात येत आहे. आज प्रभाग क्रमांक 19 इकरा कॉलनी येथे एका प्ले ग्राउंडचा लोकार्पणचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्या प्ले ग्राउंडसाठी या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच माजिदभाई पठाण, अजरभाई सय्यद आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी 1 कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कामं केली. या परिसरात आम्ही महिलांना फिरण्यासाठी एक गार्डन तयार केलेलं आहे, त्याचप्रमाणे तरुणांना खेळण्यासाठी एक प्लेग्राउंड तयार करून दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात 4 ठिकाणी अभ्यासिकासुद्धा तयार केलेल्या आहे. आज या लोकार्पणच्या शुभारंभ प्रसंगी आमच्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच फुजलभाई तसेच इकबालभाई तांबोली, इकबालभाई शाह
आणि या परिसरातील अधिक बाई अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत. या प्रसंगी आमदार फारुख शाह, डॉक्टर दीपश्री नाईक, आमिर पठाण, निजाम सय्यद, मौलाना शकील प्यारेलल पिंजारी, आशफाक पिंजारी, अजित पिंजारी, रफिक शेख, गफ्फार शेख, अनिश शाह, इकबाल शाह, डॉक्टर शराफत अली, कैसर अहमद, गुड्डू काझी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.